शिवगुरु हितकारणी मंडळ वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रविवारी मोठ्या उत्सवात सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला। या कार्यक्रमात अनेक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करून अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य गायन स्पर्धेत आपली कला सादर केली। श्री शेव गुरु हितकारणी मंडळ द्वारा युवक आघाडी वतीने जिल्हास्तरीय युवक युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात करण्यात आले। रविवारी दुपारी शहरातील शेकडो हजारो नागरिकांनी आयोजित महोत्सवात आपली हजेरी लावली। मी महेश कथलकर, श्री शैव गुरु युवा आघाडीचा पदाधिकारी, आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री भूषणभाऊ पुसतकर यांच्या संकल्पनेतनं श्री शैव गुरु समाजाचा सांस्कृतिक युवा सांस्कृतिक महोत्सव जिल्हास्तरीय आयोजित केलेला आहे। आज 2 जुलै रोजी या कार्यक्रमामध्ये आम्ही गायनाचे आणि नृत्याचे स्पर्धा घेतलेली आहे। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा श्री शैव गुरु हितकारिणी मंडळ मुख्य कार्यकारिणीच्या वतीने आयोजित आहे। असे 3 कार्यक्रम लागोपाठ म्हणजे डान्स, गायन, डान्स आणि विद्यार्थ्यांचा सत्कार अशा एक भरगच्चा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे। जवळपास दोन्ही स्पर्धक दोन्ही स्पर्धांमध्ये 60 स्पर्धकांची नोंदणी झालेली आहे। हा कार्यक्रम पाहण्यासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात आणि कलारसिकांनी इथे उपस्थित राहावं असं आह्वान आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समाज माध्यम सोशल मीडिया असतील, वृत्तपत्रांमधील बातम्या असतील आणि सोशल मीडियाचा वापर या सर्व माध्यमातून फेस टू फेस पब्लिक माउथ पब्लिसिटी या सर्व माध्यमातून आम्ही समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं जास्तीत जास्त समाज बांधव इथे येतील अशी आमची अपेक्षा आहे। शैव गुरु हितकारणी मंडळाच्या वतीने एक आगळा वेगळा सांस्कृतिक महोत्सव युवा कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला आमच्या समाजातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित आहे। या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अनेक नृत्य प्रकार आणि अनेक गाण्यांचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। गुणवंत जे आमचे हे असतात विद्यार्थी असतात त्यांच्या सत्काराचेही आयोजन या ठिकाणी केलेले आहे। या कार्यक्रमाला आपण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालनाट्य, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कला सादर केली। विद्यार्थ्यांचा त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पत्रकार महेश कथलकर, मनपा अधिकारी भूषण पुसतकर यांच्यासह अनेकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। आमच्या युवा आघाडीच्या पूर्ण संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमाला खूप उत्तम 100% प्रतिसाद मिळतो आहे आणि कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे अगदी आयोजित केल्यामुळे आणि परिश्रम घेतल्यामुळे खूप व्यवस्थितरित्या सफल होतो आहे।